हाय नमस्कार सगळ्या भाऊ बहिणींना। तर भाऊ बहिणींना आज काय सकाळपासून तुमच्या पूनमताईने व्हिडिओच नाही टाकलं, व्हिडिओ नाही टाकलं होती, थोडे टेन्शनमध्ये भाऊ बहिणीनं त्याच्यामुळं काय व्हिडिओ नाही टाकलं। तसं टेन्शनमध्ये असल्यावर पण मी व्हिडिओ टाकते, तुम्हाला तर माहिती आहे। आता सोका चहा पिली, सकाळ धरणं अन्नाचा कण नाही खाल्ला मी। अन्नाचा कण कसला म्हणतात ना, ते सकाळ धरून नाही खाल्ला। आणि व्हिडिओ पण मी म्हणजे कालच्यापासून, काल मी एक व्हिडिओ टाकला त्याच्यापासून मी व्हिडिओसुद्धा टाकलं नाही। तर तुम्हाला सांगते हो का, आता चहा पिली आणि भांडी कुंडी घासून ठेवली इथं आणि बसली आहे। आणि तुम्हाला सांगते, जेवण नाही केलं मी, स्वयंपाक बी नाही केला, जेवण नाही केलं, काय नाही आणि करणार बी नाही, करणार बी नाही। माझी एक पोरगी आहे ना इथं, तिच्यासाठी मी काय बी करीन। पण तुम्हाला सांगते, लय माझं डोकंवरून चाललेलं आहे। तर मी काय तुम्हाला सांगते, व्हिडिओ काय टाकलं नाही, चाललं आहे माझ्याचं काय म्हणतात मागं लचान। तरी पण मी काय तुम्हाला अजून मी एका तोंडाचे दोन तोंडे केले नाहीत का। तर भाऊ बहीण म्हणतात, पूनमताई तुम्ही शांत राहा, तुम्ही शांत राहा। अहो काय शांत राहू, आम्ही काय शांत राहू, हा सांगा तुम्ही काय शांत राहू। मी बोलत नाही, आपली जाऊ द्या मरू द्या, जाऊ द्या मरू द्या म्हणते। काल नवऱ्यानं बाजार आणलं घरात, मला म्हणजे आणून दिलाय, तर म्हणजे अजून तर मी खाल्लं बी नाही, पण घरात बाजार आणलाय काल तर वाटायला लागलंय की मी लय मोठा तिरच मारला का काय, कोणाच ठाव असंच वाटायला लागलं का काय नवऱ्याला। हां आणि कोणाला भाकरी करून घालायच्यात मला, करू द्या हाताने खाऊ द्या, काय फरक पडत नाही, हाताने केलं आणि खाल्लं म्हणून। उग माणूस म्हणताय, जाऊ द्या मरू द्या, जाऊ द्या मरू द्या। हां तसं बी जे कर्तव्य आहे आपलं, आपलं कर्तव्य जर पार पाडाय माणूस महाग घेत असल आणि सरकत असल तर काय काय सांगायचं। जर आपल्याला आपण जर दोन गोष्टी काय सांगल्या चांगल्या सांगायला गेलो की म्हणायचं तू अशी तू तशी। हां काय आजपर्यंत तर नवऱ्याच्याच मनासारखं वागली मी, म्हणली ही केली कवा, आता कामाला जा। काय म्हणतात भाऊ बहीण की तुला आहे ना नवरा पाहिजे घरी, आणि नवऱ्याला घरगडी करून ठेवलाय आणि म्हणूनच तू नवऱ्याला कामाला जाऊ देत नाही। काय असं चालू होतं कामाला लावल्यावर, मी म्हणलं ना नवऱ्याला कामाला जा की मग नवऱ्याचं असं चालू होतं। हीच बघायचं असतं ना काय काय लोकांना, मी नवऱ्याला कामाला जा म्हणावं आणि नवऱ्याने घरी भांडण काढावं, हीच बघायचं असतं। त्याच्यामुळं तर काय काय लोक माझ्या टचून मग ही असतात ना। आणि आता नवरा म्हणे मी लय बाजार भरून आणला आणि मी आमकं केलं आणि तमकं केलं, अजून तर मी घास बी नाही खाल्ला त्याच्यातला। मी नाही ना बाजार भरून आणला भाऊ बहिणीनो, मी अजून काही खाल्लं बी नाही काय नाही हो का। आज सकाळ धरून मी उपाशी आहे, आत्ता मी चहा करून पिली या, चहा बिस्किट खाल्लंय आता मी। नवऱ्याने बाजार आणलाय ना, नवऱ्याने बाजार आणला म्हणल्यावर एवढं डोकं दुखतंय ना, तुम्हाला सांगते एवढं डोकं आऊट होतंय, कुठवर कुठवर आहे ना, कुठवर आपण सहन करायच्या काय गोष्टी। आणि जर नवरा जर सोडून द्यावा ना तर लोक आहेतच म्हणायत, नवरा सोडलेली बाया आणि आमकी केलेली बाया, काय बी जे तोंडाला येतेल ते बोलतेली मग। हां आणि हिला नवरा वड नाही लागला, हिजं काहीतरी लपडं लुपडं असलं बाहेर म्हणून हिला नवरा वड लागत नव्हता अशी म्हणतेली। नवरा सोडायचं सोडला सोडला तर मग अशी लोक आहेत। तर ह्या जगात त्या बायांनी जी संसार परपंच करते त्या बायांनी कसं वागायचं। परत राहिली गोष्ट, तर मी काय जर म्हणायला गेलं ना, मी केलं काय केलं की म्हणायचं सारखं तोच केलं आणि तू जगाच्या वेगळं करते का। अगं माझ्या जाग्यावर राहून करून दाखवावं मग मग कळल कसं आहे कसं नाही ते। आता भाऊ बहिणींना तुम्हाला सांगते, मी चॅनल चालवते, चॅनलवरून चार दोन रुपये कमावती। तर ह्यात आता हो का, मला तरी काय घेऊन जायचं का संग, संसार परपंचालाच चाललंय ना, इथून मागं मी सगळं संसार परपंचासाठीच केलं ना। हां ते असंच झालं आणि ती तसंच झालं, ते आमकच झालं, ती फलानच झालं, कुठवर काढायचं, कोणची बाय आजकाल बाया नवऱ्याच्या जेव्हा बसून खाते त्या नवऱ्याच्या मुंडक्यावर आण ही आण ती, स्वतःच्या हवस मवस सुद्धा नवऱ्याच्या जीवावर करते त्या बाया। तसं तर आम्ही नाही बी नवऱ्याकडून कुठल्या अपेक्षा केल्या,
केले ते का तुम्ही बघताय ना मी काय केली आजपर्यंत नवऱ्याकडून, कोणत्या गोष्टीची अपेक्षा केली की नवऱ्याने मला हे आणून द्यावं का ती आणून द्यावं? काय मागितलं नवऱ्याला मी? हां कवा मागितलं? काय तर भेटत सुद्धा नाही आणि मी मागत बी नाही, नको बी मला. हां आणि राहिली गोष्ट तर इथून माग नवऱ्याने नाही काम केलं का? आता एक तू युट्यूब चॅनल चालवती म्हण, शिलाई मशीनचं काम करत होती, इथून माग बी मी इथून माग शिलाईचं मशीनचं काम केलं. ज्या वेळेस शिलाई मशीन नव्हती ना तेव्हा लोकांच्या वावरात कामाला जात होती, लोकांच्या वावरात कामं केले ती म्या. मी काम करायला आणि नवरा पगार आणायला होता. कुठल्या गोष्टीला ज्या वेळेस मी म्हणलं ना 10-5 रुपये, आता कुठल्या बी बाईची अपेक्षा असती की बाबा त्या टायमाला काय माझ्या अंगावर फुटका मनी पण नव्हता आणि काहीच नव्हतं, तर मला बी वाटायचं की बाया लोकांच्या बाया सणासुदीला कुठं लग्न यावं असल्यावर सगळ्या नटून थटून चांगले चांगले लुगडी डाग डागिनं घालून यायच्या, मग आपण जायचं हे असल्यावर तिथं त्या लग्नात. मग कुठल्या बी बाईला वाटतंच की बाया आपल्या बी अंगावर चांगलं लुगडं असावं, आपण बी एक दोन आपल्या आपल्या बिगाड्यात नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र असावं, कोणत्या बी बाईला वाटतंच की. हा मग मी कामाला जाऊ 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 तुम्हाला सांगती आधी शिपल्या घेऊन ठेवल्या रानात लोकांच्या कामाला जाऊन, माझी ऐपत नव्हती एकट्या घ्यायची, तर त्याच्यावर 6 महिन्यानं मी त्याला 1 ग्रॅम मनी केलं आणि नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलं. हा आणि कुठं बी असं गेलं ना तरी आपण हाय असं जायचं, काय म्हणतात बाय माहेरला जायचं म्हणलं तरी आपण हाय असं जायचं. हाय तशीच मला सवय लागली, मी आता सुद्धा आहे ना जास्त नटून फटून मी कुठं जात नाही, मी हाय अवतारात म्हणलं तरी निघते गावा शिवाला. तशीच सवय लागली आहे, बाजाराची पिशवी हातात त्यात कपडे आणि ते आपलं गावा शिवाला निघायचं. आणि स्वतःच्या हिमतीवर कमावलंय सगळं, मी स्वतःच्या हिमतीवर आणायचा प्रयत्न केलाय सगळ्या गोष्टी मिळवायच्या, ह्यात काय कुणाला त्रास होणे इतकं आहे का काय? हा बाहेरच्या दुश्मनांची गरज नाही आता मला, बाहेरचे दुश्मन कमी होत म्हणून आता घरचं बी झालंय चालू. तिला असं करा ती तशी ती आमकी ती फलानी ती बिस्तानी. अरे एक एक दिवस इतका वैताग येतो ना. हा जर नवऱ्याकडून कुठल्या अपेक्षा जर पूर्ण होत नसल्या तर बाया दुसरं मार्ग पत्करते, तसा तर आपण कधी दुसऱ्या मार्गाला दुसरा मार्ग पत्करला नाही, स्वतःच्या हवस मवस करायसाठी कधी वाईट मार्गावर गेली नाही. मी स्वतः माझं स्वतःच सांगती, मी कधी वाईट मार्ग पत्करला नाही की वाईट मार्ग पत्करून स्वतःची हवस मवस कधी केली नाही. जगाकडं नाही मी जगाचं नाही सांगत पण स्वतःच सांगती, बाया जर स्वतःची नवऱ्याकडून जर त्याच्या अपेक्षा पूर्ण नसल्या होत ना तर लगेच वाईट मार्ग पकडते त्या आणि स्वतःच्या हवस मवस पूर्ण करून घेते त्या. हा तसं तर मी आल्या जन्मात जसं लगीन झालं लग्न तर झालंच झालं, लग्न झाल्यापासून बी होतं पण लग्नाच्या आधी पण कुठल्या गोष्टी आम्हाला मिळत नव्हत्या, तरी पण आपण कधी आहे ना हो का? नाही ना मी म्हणते भोलेनाथाने आपल्याला आहे ना, नाही आता मिळाली, कवा मिळायचं तवा मिळेल, पण कधी वाईट मार्ग पाऊल टाकला नाही. आणि ती 4-2 टकूची त्याला साथ द्यायला आहे की ती उड्या मारतय नाचतय की तुम्ही असं तुम्ही तसं आणि तीच लय अशी आहे बाया आणि तीच लय तशी आहे. हो मी हाय तुम्हाला जसं वाटल तशी आहे मी, कशाला सारखं सारखं मला आहे ना तांतून 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 करायला होता. एक तर माझं आहे ना मला जास्त लोड घेतला की माझ्या डोक्यावर ताण येतो आणि सारखं रडत बसायचं मी रडायचं सोडून दिलंय आता भाऊ बहिणीनो, रडणार नाही लढणार रडणार नाही आता नाही सहन झाले. आता बाया आबलानारी काय करते, रडायचंच काम करते ना, आपण आबलाच आहे आबलानारी, आपण आबलाय म्हणल्यावर रडावंच लागणार ना. तरी मी लिहिलं आता एवढ्या ह्याच्यात रडत नाही लढती म्हणून मला टॉर्चर करतात लोक काय काय का, तर लढती ना खंबीरपणे खंबीरपणे लढती मी, त्याच्यामुळं काय लोकांना पण त्रास होतोय. घरचं झालं थोडं म्हण दारच्यानं धाडलं घोडं चालूच आहे, सणसुद्धा आलाय सक्रात आली आणि पुरी आल्या की असं होतं पुरी आल्या की तसं होतं. आता काय लोकांना काय माहिती आहे का पुरी आल्या होतं काही पहिल्यापासूनच आहे का कसं आहे? अहो किती काय केलं नवऱ्यान तरी आपण त्या नवऱ्याबरोबर काय मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न करतोय. तर कवर त्या नवऱ्याला तरी सांगावं बाबा चांगलं राहा असं कर तसं कर आणि म्हणजे आता चांगलं सांगितल्यावर काय म्हणतात चांगलं सांगितल्यावर माणसाला
सखी आईला रागी तू, मैं तर आता तुम्हाला सांगते एवढं डोक्याला माझ्या ताण व्हायला लागलाय ना भाऊ बहिणींनो, कुणाला सांगावं का नाही सांगावं असं मला कळतच नाही. केलं की तिकडून बी नावं ठेवते तर नाही केलं की तिकडून बी नावं ठेवते ती लोक. ही भजन झालंय नुसतं डोक्यात असं हाणून घेऊ वाटायला लागलं, इतकं डोकं नुसतं फनफन फनफन करतंय, कुणाला सांगायचं? कशासुद्धा मन लागत नाही. व्हिडिओ सुद्धा नाही काढलं म्हणे मी, माझं नुकसान झालंय किती मोठं व्हिडिओ नाही काढलं तर मी. हा मला बी वाटत असेल की नवऱ्याच्या जीवा बसून खाव, नवऱ्याने मला सगळ्या गोष्टी पुरवाय, पण आपल्याला माहित आहे नवरा कधी आपल्याला देणार बी नाही घेणार बी नाही म्हणून. हा ह्या चार बाया आहेत त्या नवऱ्याच्या जीवा खाते ते पिते ते शायनिंग हिथं दाखवते त्या, ही अशी ही तशी ही आणखी ही फलानी ही दिसतानी. अगं त्यांचं नवरं आहेत ना भाऊ बहिणींनो, त्या बायांचं नवरं ह्यांना सगळ्या गोष्टी पुरवत्यात आणून देत्यात, त्याच्यामुळे हे टणा 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 उड्या मारते ते. हा खाते ते आपल्या नवऱ्याच्या जीवावर दुसऱ्याला शायनिंग दाखवते ते. हा त्यांना काय माहिती इथं काय बघाय आले ते उघड डोकं खाते ते 15 मिनिटाच्या व्हिडिओवर पूर्ण दिवस पूर्ण आमच्या जिंदगीची हिस्ट्री काढत बसते ते. हा उघड डोकं खायचं काम करतात माझं आणि वाईट 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 बोलायचं, ती पुनीलय अशी ती पुनीलय तशी पुनीलय आणखी पुनीलय फलानी. हो हाय पुनी, तुम्हाला जशी वाटल तशी हाय, काय सांगू अजून? चांगलं राहिलेलं तर अजिबात बघू वाटत नाही काय काय बायांना बी, काय काय बाया तर एवढ्या खालच्या पातळीच्या आहेत, काय काय आणलं तर असं तर रेटत नाही म्हणून शिव्या सुद्धा देतात कमेंटमध्ये, इतक्या खालच्या पातळीच्या बायका आहेत त्या. हा इतक्या खालची पातळी सोडायची नाही ग, कसं आहे आपण जर वाटा गेलो पुढच्याच्या तरच ती माणूस काय काय बोलत असतं. मला तसली खाजवून अवदान आणायची सवय नाही, मी कधी कुणाला खाजवून अवदान आणत नाही, बळच त्याच्या शेपटावर पाय द्यायचा असलं नसतंय माझं. माझ्या वाटा गेलं माणूस तरच मी त्याला बोलत असते. आणि राहिली गोष्ट तर काय काय लोकांचं म्हणणं आहे की नवरा एवढा बोलतो तरी ही कशी शांत आहे, तर आता ह्या नवऱ्यापाशी आहे ना मला नांदायचंय या नांदायचंय म्हणून मला आहे ना नवरा कितीही बोलला तरी गप बसते मी. आणि ती बी आहे ना का सोडायचंच म्हणल्या एक सेकंद बी सुद्धा लागायचा नाही, निर्णयच घ्यायचा म्हणल्या वा, पण तरी बी माणूस म्हणताय जाऊन द्या रागाचा निर्णय, आपण रागात येगात जर आहे ना निर्णय घ्यावा टोकाचा निर्णय घ्यावा, तर मग कसं आहे माहिती का रागात माणूस कुठल्या बी गोष्टी करून जातं आणि मग परत त्याचं काय म्हणतात ही होतं माणसाला. तसं रागात कोणतं बी निर्णय घ्या शांत डोक्याने विचारात घ्यावं लागतं, रागात मस्त लय रागात मला येतंय डोक्यात काय बी नवरा सोडून द्यावा असं करावं तसं करावं, काय आहे ह्या नवऱ्यापाशी काय आहे लेकर बाळ राहू दे त्याची त्यालाच एकट जीवन जगावं मला बी वाटतंय की मग देऊ का लेकर बाळ लगेच सोडून मी, पण नवरा लेकर देऊ का सोडून? माझी एकटं जीवन मी कुठं बी जगन, तसं बी मी काय बसणारी बाई नाही, मला हे नाव का सगळी कामं येते ती मी सगळी कामं करून जगू शकते, रानातली कामं करते मी शिलाई मशिनीचं करते ब्युटी पार्लरचं सकट मला येतं का, मी नाही शिकाय जाऊन मी सगळी कोणची बी कामं करन तुम्हाला सांगते. ही चालवलं ना डोकं कुठं बी माणूस जगल, वाईट मार्ग पत्करून नाही जगणार मी, फक्त कष्टावर हिंमत ठेवते मी, म्हणजे माझ्या कष्टावर विश्वास ठेवते मी, वाईट मार्ग पत्करून नाही कधी मोठी होणार आणि मला नको बी, माझ्या कष्टाने जी मिळेल ना त्यातच मी समाधान मानून घेणार आहे बाय आहे का. लोकांना लुबडा फिबडायचं नाही दे बिझनेस माझं तसला नाही बिझनेस, लोकांना लुबडायचं तसलं नाही, उगच आपलं बोलायचं म्हणून बोलायचं काहीतरी पुस देत एक की झालं चालू, व्हिडिओ टाकला तरी तिकडून नावं ठेवत्यात मी व्हिडिओ, आता मी माझं काम आहे व्हिडिओ टाकायचं म्हणलं मी व्हिडिओ टाकणारच की का नाही टाकणार, माझं कामच आहे की रोजचं ही व्हिडिओ बनवायचं. हा 2 दिवस झालं व्हिडिओ माझ्यावर परिणाम होतोय त्याच्यामुळं मी आहे ना का बाहेरचं कमी झालं म्हणून घरातलं चालू झालंय, त्याच्यामुळं माणसाच्या डोक्यावर जास्त ताण येतो की बाबा घरातल्या काय म्हणतात बाहेरच्या माणसांचं थोडं होतं काय घरातलं माणूस बी चालू झालंय, घरचं झालं मग थोडं म्हणून बाहेरच्यानं धाडलं घोडं, तसं बाहेरचं बी चालू आहे डोक्याला ताण आणि घरचा बी चालू आहे, कुणाचा म्हण ताण घ्यावा डोक्याला, एका माणसाचा आहे का ताण? बोलाय गेलं की आपलंच तोंड दिसतं बोलाय गेलं की, आणि नवरा सोड काय काय बाहेर मला भाऊ बहीण म्हणतात बरं
का तू नवरा सोडून दे नवरा सोडून दे. नवरा सोडला तरी नाव ठेवत्यात माणसं आणि त्याच्यापाशी राहिलं तरी नाव ठेवत्यात. नवरा जर सोडून दिला ना मी तर काय दिवसांनी जी मला लोक म्हणतात ना नवरा सोड नवरा सोड तेच मला म्हणतील हिला नवरा वड नाही लागला ही जर लपडचं असल कुठं तरी म्हणूनच हिने नवरा सोडला. आणि ही लय बिनलाजी बाय आहे नवरा सोडलेली बाय. आता एकतर बुजगावनी त्या दिवशी काय म्हणत होती माहिती का मला कमेंटवर मी मंगळसूत्राचा व्हिडिओ बनवला होता. ती नवीन मंगळसूत्र नाही वय त्याचा व्हिडिओ मी दोन दिवसापूर्वी बनवला होता. तर मग ती नवऱ्यानं सोडलेल्या बायांना लय मंगळसूत्र घालायची हवस राहती. म्हणजे मला नवऱ्यानं सोडली काय तुला म्हणायचंय बाया. नवऱ्यानं सोडलेल्या बायांना लय मंगळसूत्र घालायची हवस असते. अवघड आहे ग बाई काय बोलावं तुला बोलायला शब्द ग राहिलं नाही तर माझ्यापाशी शब्द राहिलं नाही तर लय शब्द आहे तर पण तुझी इमेज खराब होईल मी जर तुझे काय बोलली तुला तर. नवरा सोडलेला नवरा तर हितच हाय माझ्या हिताच येतोय रोज जातोय कुठं जात असेल कामा धंद्याला कुठं हिताच येतोय हितनं जातोय. आणि नवऱ्यानं सोडलेली मेल कुठं दिसली म्या सोडायच्या आधीच नवरा तू तर नवरा सोडलेली बोलायला लागलीस. नवरा सोडल्यावर तर तुझ्यासारखीला तर हीच पाहिजे काय म्हणतात बोलायला एक चान्स मोठा भेटल. नवरा सोडला नवरा सोडला काय बिनलाजी माणसं आहेत बाई काय 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 तर इतकी टरमाळी बेकार आहे तर शिव्या सुद्धा देते ती घाण घाण कमेंटमध्ये एवढ्या लाज सोडलेल्या बायका सुद्धा आहेत जी सुशिक्षित शिक्षण झालेल्या संस्कारिक आहेत ती तर असं नाहीत बोलणार बाया. ज्यांना इमेल कसली काय म्हणतात वळणच नाही ज्यांच्या आईबापाने संस्कार दिलं नाही तर त्याच अशा बोलतेल्या आणि खाजवून अवदान आणतात त्यांना लय स्वतःला शहाण्या समजते ते दुसऱ्याला ज्ञान ज्ञान वाटत बसते ते हित युट्यूबवर. अगं एवढंच ज्ञान वाटायचंय तर एखादा माया घेऊन रस्त्याने हिंडा की प्रवचन करत आयकत्या लोक तुमचं कशाला दुसऱ्याला शहाणपणं शिकवत्यात. हा काय काय तर लय मला आहे ना नवऱ्याच्या विषयी तर माझं लय डोकं फिरवते त्या काय काय घेण्यानं देण्याचं.